पुण्यातील मॅपल ग्रुपची 5 लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न करण्याचे आदेश या बिल्डरला दिलेत. मात्र काही गैरसमज आणि चुकीमुळे हा प्रकार झाल्याचं मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांनी सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. पुण्यातील मॅपल ग्रुपची 5 लाखात घर ही योजना वादग्रस्त ठरली आहे. या योजनेवर अनेक आक्षेप किंवा आरोप लावले गेलेले आहेत आणि आता हे प्रकरण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होण्यापर्यंत गेलेलं आहे. मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच त्यांच्यावर जे आक्षेप किंवा आरोप केले जात आहेत त्याविषयी जाणून घेऊयात. अग्रवालजी, तुम्ही नियोजनपूर्वक लोकांची फसवणूक केली किंवा ग्राहकांची फसवणूक केली ज्यांना घर घ्यायचं असं तुमचा आरोप नाही, आता FIR गुन्हा देखील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला झाला आहे. काय सांगाल तुम्ही, फसवणूक केली, नियोजनपूर्वक फसवणूक केली? आम्ही कुठलेही ग्राहकाची फसवणूक केलेली नसून आम्ही हे कबूल करतो की आम्ही त्यांना जे त्यांचा जो फ्लॅट आहे जसं लिहिले 5 लाख रुपये अधिक डेव्हलपमेंट चार्जेस जे आम्ही सांगितले ते हिशोबानेच त्यांना भेटणार आहे. जे गव्हर्नमेंट 7 लाख 20 हजारमधनं 2 लाख 20 हजारपर्यंत त्यांना सबसिडी मिळेल अशी त्यांना जे अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये आम्ही त्यांना नक्कीच फ्लॅट देऊ ह्याची आम्ही हमी देतो कस्टमरला. आत्तापर्यंत मॅपल ग्रुपने 5 हजार फ्लॅटचं पोझिशन दिलेलं आहे तर मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मी ही स्कीम पूर्ण व्यवस्थित राबवणार आणि मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याच्यावरती सगळं डिस्कस करणार हे विषय की बाबा आम्ही कुठंच चुकीचं नाही आहे. ठीक आहे, आमच्याकडनं काय मिसअंडरस्टँडिंग झाले असेल, मिसरिप्रेझेंटेशन झालं असेल तर त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो, पण आमच्यावरती कुठलेही अन्याय होऊ दे नये हे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. किरीट सोमय यांनी देखील आक्षेप घेतला, आता विजय कुमारांनी आक्षेप घेतला आहे. ग्राहकही काही भेटलेत जे म्हणतात पैसे मिळाले नाही. काही 2 वर्षापूर्वी तुम्ही पैसे घेतले होते, शिक्रापूरची योजना असेल किंवा पोडची योजना असेल. ह्या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 4 प्रकार आहे. त्यामध्ये हे दुसरा प्रकार जे आहे ते त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही डेव्हलपरला परवानगी घ्यायची आवश्यकता नाही आहे. आजपासून आमची त्या ॲप्लिकेशन फी थांबवलेली आहे आणि जोपर्यंत हे विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही या योजनेमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग डे योजनेमध्ये आम्ही कुठलेही बुकिंग घेणार नाही. बाकी आमच्या इतर प्रकल्पांची बुकिंग सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. दरम्यान आपलं घर योजनेत हजारो लोकांना फसवणाऱ्या सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन अग्रवाल पोलीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समोरूनच पळाला. Z24 रोकटोक कार्यक्रमात लाईव्ह देण्यासाठी सचिन अग्रवाल पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सचिन अग्रवालला पकडण्यासाठी पोलीस तातडीनं Z24 कार्यालयाबाहेर दाखल देखील झाले होते. मात्र कार्यक्रम संपताच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांच्या समोर अग्रवाल एका दुचाकीवरून पसार झाला. त्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.